हाय फ्रेंड्स, वेलकम टू प्रणालीज किचन। आज आपण वांग्याचे काप करणार आहोत। तर इथे मी हे वांगं घेतलेलं आहे, तर त्याचे असे काप करून घ्यायचे। तर मिडल आकाराचे त्याचे पीस झाले पाहिजेत एकेका वांग्याचे, आणि आपण असे ते छान कुरकुरीत फिश फ्रायसारखे करणार आहोत। तर साधारणपणे असे कापून घ्यायचे आणि एका ताटामध्ये ठेवायचे ते। नंतर आपण त्याला मीठ आणि चिली फ्लेक्स लावणार आहोत। तर मीठ अशा प्रकारे लावायचं म्हणजे ते दोन्ही साईडला लागलं पाहिजे आणि छान मुरतं मग त्याच्यामध्ये। नंतर आपण त्याच्यावर चिली फ्लेक्स टाकणार आहोत। तर चिली फ्लेक्स टाकायचे म्हणजे खूप स्पायसी होतात आणि खूप छान लागतात, नाहीतर मध्ये चविष्ट होत नाहीत, म्हणून थोडेसे तिखट छान लागतात। त्याच्यानंतर मी ब्लॅक पेपर टाकणार आहे। ब्लॅक पेपरसुद्धा चोळून घ्यायचा चांगला, आणि साधारणपणे 5 ते 7 मिनटं तरी साईडला ते असेच ठेवून द्यायचे। तर आता दोन्ही साईडला ब्लॅक पेपर लावलेला आहे। त्याच्यानंतर आपण आता एक मसाला तयार करूया। तर इथे मी ही धनेची पावडर घेतलेली आहे। त्याच्यानंतर गरम मसाला घ्यायचा, हळद घ्यायची आहे 1/2 चमचा, 1 चमचा मी मालवणी मसाला आणि लाल तिखट असं घ्यायचं आहे। लाल तिखटाने त्याला कलर खूप छान येतो। मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे 1 कप, साधारणपणे 1/2 कप आहे, आणि 2 चमचे चण्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे। तर आता आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं, मिक्स करून घेऊया। आणि मिक्स करताना आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहोत आणि त्याची चांगली पेस्ट तयार करायची आहे। कसुरी मेथी घेतलेली आहे। कसुरी मेथी मी जास्त वापरते जेवणामध्ये कारण की ती खूप हेल्दी असते। तर पाणी टाकून पेस्ट तयार करून घ्यायची। आपल्याला एकदम अशी पातळ पेस्ट करायची नाही आहे, साधारणपणे आपण त्याला फक्त कोटिंग देणार आहोत वांग्याच्या कापाला। मग त्याप्रमाणे पेस्ट करून घ्यायची आहे। त्या सगळ्या गुठळ्या मी काढलेल्या आहेत त्याच्या, आणि छान अशी पेस्ट तयार झाले। नंतर हे जे वांग्याचे काप आहेत त्या सगळ्या कापांना लावून घ्यायची पेस्ट। दोन्ही साईडने लावून घेतलेली आहे। तेल चांगलं तापत ठेवलं आहे, तर एक एक करून ते वांग्याचे काप रव्यामध्ये घोळवून आपण ते फ्राय करूया। ज्याप्रमाणे आपण मासे फ्राय करतो त्याप्रमाणेच वांग्याचे काप फ्राय करायचे। तर आता ते चांगले फ्राय होणार आहेत, दोन्ही साईडला करून घेतलेले आहेत। तर एका वेळेला जेवढे पॅनमध्ये बसतील तेवढेच वांग्याचे काप आपण फ्राय करून घेऊया, म्हणजे ते छान असे फ्राय होतात। तर आता मी इथे हे 4 काप फ्राय करून घेते। त्याच्यानंतर टर्न करून घ्यायचे, त्याला वरून असं छान असं क्रिस्पीसारखं आलं आहे, खूप कुरकुरीत होणार आहेत ते। दोन्ही साईडला टर्न करून घ्यायचे। त्याच्यानंतर आपण मस्तपैकी फ्राय झाल्यानंतर तेल टाकूया, कारण की वांग्याच्या कापांना खूप तेल लागतं आणि तेल खूप मुरतं त्याच्यामध्ये। टर्न करून घेऊया। तर आता रेडी झालेले आहेत, तर ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। अशा प्रकारे छान असे मस्त क्रिस्पी दिसत आहेत, खायलासुद्धा खूप छान लागतात, चवसुद्धा छान असते। तर मी बाकीचेसुद्धा फ्राय करून घेते, आणि आपले आता हे वांग्याचे काप रेडी आहेत खाण्यासाठी। तुम्हाला रेसिपी नक्कीच आवडली असेल तर नक्की ट्राय करा, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। तुम्ही हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।